साखरवाडी येथे आयडीबीआय बँकेच्या शाखेवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला असून सुमारे 2 किलो 640 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 79,20,000 किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असून या धाडसी दरोड्यामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. साखरवाडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असणाऱ्या आयडीबीआय बँकेच्या साखरवाडी शाखेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला. आयडीबीआय बँकेच्या मागील बाजूस असणाऱ्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला व तिजोरी कापून सोने तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी यावेळी चोरट्यांनी केली आहे. बँकेत चोरीची घटना घडल्याचे कळताच साखरवाडी व आसपासच्या भागातील नागरिकांनी बँक परिसरात मोठी गर्दी केली होती. बँकेच्या काही अंतरावर साखरवाडी पोलीस आउटपोस्ट असतानाही चोरीमुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आय डी बी आय बँकमध्ये घरफोडी काल रात्री झालेली आहे. त्या अनुषंगाने व्हिजिट करण्यासाठी मी आणि उपविभागाचे DYSP आणि आमचे लोकल अधिकारी उपस्थित आहेत. यामध्ये साधारणत 70 ते 80 लाख रुपयांचा गोल्ड हे गेलेलं आहे, जे सोने तारण कर्ज दिलेलं आहे आणि त्यासाठी जे गोल्ड तारण ठेवलेलं आहे त्या तारण ठेवलेल्या गोल्डची चोरी झालेली आहे. आणि आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केलेलं आहे. मल्टिपल टीम्स याच्यावरती काम करत आहेत. LCBची टीम, लोकल पोलीस अधिकाऱ्यांची टीम, DYSPची टीम याच्यावरती काम करत आहे. लवकरात लवकर याचं डिटेक्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करत. विक्रम चोरमले, स्टार महाराष्ट्र न्यूज, फलटण.